ओबीसी आरक्षणासंदर्भातली या आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारचा रिपोर्ट सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याचा फैसला आज होतोय. महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा हा दिवस आणि निकाल अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीत मध्य प्रदेश सरकार ट्रिपल टेस्टच्या निकषांसह रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ कोर्टात मागत होते. मध्य प्रदेश सरकारला हा अधिकचा वेळ मिळणार का कि मग तिथेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांचे आदेश कोर्ट देणार का याचा निर्णय आज होईल. शुक्रवारी मध्य प्रदेश या सुनावणीनंतर कोर्टानं निकाल राखून ठेवलाय, त्यावर आज फैसला होणार असल्यानं या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे